आत्ताच भाषणात सांगितल्याप्रमाणे की आम्ही 6 महिन्यापूर्वी अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली या महायुतीला पाठिंबा दिला आणि त्यानंतर तिन्ही पक्षांनी ठरवलं की येणाऱ्या लोकसभेला आपण फक्त वरचे नेतेमंडळी एकत्र येऊन चालणार नाही, खालचे कार्यकर्ते ज्यावेळेला एकत्र येणार नाहीत तोपर्यंत आपण निवडणुका आपण सामोरं जाऊ शकणार नाही आणि म्हणून अनेक जे गैरसमज असतील ते दूर व्हावेत आणि एकोपा वाढावा आणि येणाऱ्या लोकसभेसाठी आपण चांगल्या पद्धतीनं सामोरं जावं या एका कारणासाठी हे मेळावे राज्यभर आज मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला घेण्याचं ठरवलं आणि आज तुम्ही बघितलं असाल तिन्ही पक्षाची सगळी नेतेमंडळी आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने ते उपस्थित होते. मला वाटते येणाऱ्या लोकसभेमध्ये कोल्हापूरच्या दोन्ही जागा, आपल्या राज्याच्या 48 जागा आणि 405 या देशाच्या जागा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकून दाखवू असा विश्वास या आज मेळाव्याच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची चर्चा जास्त दिसते, मला त्याचं काय माहिती नाही. ज्या दोन आता एकनाथ शिंदे गटाचे आहेत त्यांना द्यायचं हे वरती ठरलेलं आहे. काय नेमकं आजच्या या महायुतीच्या माध्यमातून नेमकं आता माझं मत आहे की आता नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षात जे काम केलेलं आहे ते जनतेपर्यंत घराघरात पोचवणं आणि त्यानिमित्ताने पुन्हा येणाऱ्या या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच या देशात उत्तम कारभार करू शकतील आणि हा देश महासत्ता बनवू शकतील असा लोकांच्यापर्यंत आपण नागरिकांनी कार्यकर्त्यांनी जाण्याची आवश्यकता आहे. ह्या पद्धतीचं काँग्रेसबद्दल अनेक सगळे कार्यकर्ते आज व्यासपीठावर सगळे बघितले तर पूर्वाशी बी सगळे काँग्रेसच आहेत ना, म्हणजे काँग्रेसला कार्यकर्ते टिकवता आले नाहीत, योग्य पद्धतीनं त्यांना सवयी करता आलं नाही आणि घराने शाही केल्यामुळं हे सगळे आता कार्यकर्ते आता तुम्ही पहिली लाईन आमची बघितली तर 2-3 लोक सोडले तर सगळे आम्ही काँग्रेसवाशीच होतो. काँग्रेसचं संघटन अजूनही चुकते असं वाटतं, आता चुकते का नाही हा बरोबर नाही. आता आम्ही जिथं आहे तिथं व्यवस्थित राहणं हे आमचं काम आहे. सभेसाठी लोकमध्ये जे काही मतभेद आहेत खरगे साहेबांना आदित्य पन्हाळा किंवा सचिवपद नितीश कुमार सुद्धा घ्यायला तयार नाही, तो जो काही विस्कळीतपणा आहे त्यामध्ये तो राहणारच, कधीही एकमत होणार नाही. 10-50 पक्ष आल्यानंतर कशा एकमत होईल. लोकसभेसाठी एवढ्या ठामपणे सांगितले की आम्ही एकत्र राहणार, हे विधानसभेत राहणार काय चित्र असं 100% राहिलाच पाहिजे. दृष्ट लागावी असं स्टेज हो दृष्ट लागावी असं आहे आणि कोणाला दृष्ट लागू नये.